संजय राठोडांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या माध्यमातनं तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी चालवलं होतं आणि विधानसभेमध्ये देवेंद्रजींनी याच्यावर तर कठोर शब्दामध्ये टीकाटिप्पणी केली. हे अनैतिकता आहे आणि जिथं अनैतिक कृत्य झालं त्याचं भाजप कधीही समर्थन करू शकत नाही असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं. परंतु आज मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतल्यानंतर ही सगळी अनैतिकता दूर झालेली दिसते आहे आणि ते स्वच्छ झाल्यामुळे आज देवेंद्रजींच्या शेजारी ते बसलेले दिसते आहे. मला वाटतं मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतो आहे. तात्पुरता आपला पुढच्या कालखंडामध्ये अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे संबंधित आहेत त्याच्यामध्ये पंकजा मुंडे पण येतात, यांच्यावर सातत्याने अन्यायच केल्यासारखं दिसत आहे. आणि आत्ताही पंकजाताईंना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये घेतील की नाही घेतील याबद्दल शंका आहे. माझ्या पंकजाताई मुंडेंना शुभेच्छा आहे की त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी अजून काही काळ वाट न पाहता भेटावं वरिष्ठांना. OBC नेत्यांना दावलण्याचे प्रकार काही कमी आतापर्यंत झालेले नाही आणि पंकजाताई मुंडे ह्या OBC आहे. मी स्वतः मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचा आहे. जे जे मुंडे साहेबांच्या जवळचे होते ते आता बाजूला पडलेले आहे हे सत्य आहे. पण तो आशा करूया की पुढच्या कालखंडामध्ये या सर्वांना न्याय मिळेल. मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस झाले. खातेवाटपाला आता 3रा दिवस उगवला आणि त्यावेळेस पुढच्या कालखंडामध्ये अजून किती दिवस लागतील याची निश्चितता दिसत नाही आहे. एकंदरीत वातावरण काही आरोग्यदायी नाही आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे एकनाथ शिंदे गटांना गेले हे सर्वच मंत्री व्हावे अशी माझी अपेक्षा आहे. कारण मंत्रिपदाच्या आशेमुळे बऱ्याच जणांनी गेले असं त्यांनी सांगितलं जरी नसलं तरी तेच आशा सर्वांची असल्यामुळे आमचं चंद्रकांत पाटील आहे, मग त्याने मागणी केली होती, मग किशोरप्पा आहे, मग ते काही डेप्युटेशन घेऊन गेले. चिमनराव पाटलांनी सिनियर असल्यामुळे स्वाभाविकता त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. सोनवने आदिवासी असल्यामुळे त्यांना स्वाभाविक वाटलं माझा नंबर लागला तर बरं होईल. आणि त्यामुळे एकमेकांमध्ये हे मंत्रिपदासाठी उत्सुक आहे. जे गेले होते सुरतला, तिथून गेले गुवाहाटीला, गुवाहाटीहून परत आले मुंबईला, हे सारे हिंदुत्वासाठी गेले होते. ते काही मंत्रिपदासाठी गेले नव्हते. त्यामुळे ह्यांना मंत्रिपद नाही मिळालं तरी तेवढं काही नाराजी असण्याचं काही कारण असू नये मला वाटतं. कारण हिंदुत्व जपायचं आहे.